चला पढ़ानू मैथ्स आपका पहला लेक्चर बरोबर अरे उभी रही चला आपन पहला लेक्चर ला थोड़े बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ मैथमेटिक्स घेऊ मैथमेटिक्स चे बेसिक कॉन्सेप्ट्स कुठले असतात ठीक आहे मैथमेटिक्स च्या बेसिक कॉन्सेप्ट्स मध्ये काही बेसिक फॉर्म्युलाज आहेत जे तुम्हाला 12th स्टँडर्ड च्या मॅथ्स साठी लागतात ओके बेसिक फॉर्म्युला मध्ये सगळ्यात फर्स्ट सवाळानो कंपाउंड अँगल फॉर्म्युला तुला तर सांगा कंपाउंड अँगल फॉर्म्युला बट बिफोर स्टार्टिंग द कंपाउंड अँगल फॉर्म्युला त्यातही मी अजून थोड्या बेसिक गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला माहित असतील ओके फक्त एक रिवाइज करून घ्या बघा सगळ्यात पहिले मॅथ्स मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशियो कुठले असतात टी रेशियो बोला कुठले असतात टी रेशियो ट्रिग्नोमेट्रिक रेशियो मध्ये बोला साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा कोसाइन थीटा साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा कॉट थीटा आणि ओके आता बेसिकली जे सगळे फॉर्म्युले मॅथ्स असतात ते पहिल्या तीन ट्रिग्नोमेट्रीचे असतात साइन कॉस आणि टॅन चे ओके तुम्ही जेवढे काय फॉर्म्युले शिकता ते सगळे फॉर्म्युले तीनच ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे कुठल्या साइन कॉस आणि टॅन बाकी सेक कोसेक आणि कॉट चे फॉर्म्युले नसतात त्याचं रिझन असं आहे की रिलेशन मध्ये जर का बघितलं तर साइन थीटा काय असतं तर साइन थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ काय कोसेक थीटा साइन थीटा हा कोणाचा रेसिप्रोकल आहे सगळा कोसेक थीटा मग तुम्हाला जर का कोसेक थीटा फाइंड करायचा असेल तर तुम्ही सरळ सांगू शकता काय कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन किती असतो बोला साइन थीटा सिंपली आहे कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा इज इट क्लियर यस ओके म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर का कोसेकचा फॉर्म्युला माहित करून घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त कोणाचा माहित पाहिजे साइनचा साइनचा फॉर्म्युला माहित असेल तर इंडायरेक्टली तुम्हाला कोसेकचा फॉर्म्युला माहित होऊन जातो ठीक आहे ओके त्यामुळे कोसेकचा नवीन फॉर्म्युला बघायची गरजच नाहीये साइनचे जे सगळे फॉर्म्युले आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्यांचा काय करून टाकायचा रेसिप्रोकल काय करायचा रेसिप्रोकल इंडायरेक्टली तुम्हाला कोणाचे फॉर्म्युले भेटतात सगळा कोसेक ओके त्यानंतर बाळांनो तुम्हाला माहिती आहे लक्षात ठेवा व्हाट इज द कॉट थीटा कॉट थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ काय असतं सांगा टॅन थीटा सो टॅन थीटाचा फॉर्म्युला माहित असला तर तुम्हाला कॉट थीटाचा फॉर्म्युला मिळतो करेक्ट आहे आणि त्यानंतर असतं कोसेक थीटा काय असतं बोला कोसेक कोसेक तर आपण आताच बघितलं काय असतं बोला सेक थीटा बोला सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ काय असतं कॉस कॉस थीटाचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतं सेक थीटा इज इट क्लियर यस आता साइन कॉस टॅन ओके त्यानंतर असतात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज काय असतात सांगा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बोला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये कुठल्या कुठल्या आयडेंटिटी असतात द फर्स्ट आयडेंटिटी असतं बाळांनो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 दुसरी कुठली असते 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती असतं बोला सेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस किती असतं बोला कॉट स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती असतं कोसेक स्क्वेअर ओके 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती असतं कोसेक स्क्वेअर तर बोला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये फर्स्ट आयडेंटिटी कुठली आहे कम ऑन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 सेकंड वन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा थर्ड 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर इज इट क्लियर यस आता हे झाल्यानंतर नेक्स्ट हां बघा नंतर जर आपण सांगितलं तर आपण बघू शकतो कंपाउंड अँगल फॉर्म्युले बघा सो यू सिंपली कॅन से कंपाउंड अँगल फॉर्म्युले आता कंपाउंड अँगल म्हणजे काय असतं बोला व्हाट इज मीन बाय कंपाउंड अँगल फॉर एक्झाम्पल ए अँड बी आर इंडिव्हिज्युअल अँगल्स लक्षात ठेवा ए अँड बी आर इंडिव्हिज्युअल अँगल्स ओके ए आणि बी हे दोन इंडिव्हिज्युअल अँगल्स दिले आहेत त्यांचा कंपाउंड अँगल तयार करायचा आहे कंपाउंड अँगल मी दोन तयार करू शकतो आयदर ए प्लस बी किंवा ए मायनस कंपाउंड तयार मिक्सचर म्हणजे ज्यात एक असतो की एकापेक्षा जास्त गोष्टी असतात एकापेक्षा जास्त करेक्ट आहे म्हणजे ए प्लस बी इज अ सिंगल अँगल ज्या एका अँगल मध्ये दोघ जण आले आहेत ए आणि बी आयदर ऍडिशन मध्ये आले किंवा कशात आले सबट्रॅक्शन मध्ये म्हणून त्याला म्हणतो आपण कंपाउंड अँगल कुठला अँगल कंपाउंड अँगल लक्षात मग कंपाउंड अँगल फॉर्म्युलामध्ये सगळ्यात पहिले असतो बाळांनो फॉर्म्युला साइन ए प्लस बी कुठला साइन ए प्लस बी आता साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला बिलकुलही पाठ करायचा नाही साइन ए प्लस बी मध्ये फर्स्ट अँगल कुठला आहे बोला ए आणि सेकंड अँगल कुठला आहे बी तर काय करायचं माय फर्स्ट अँगल इज ए माय सेकंड अँगल इज बी माय फर्स्ट अँगल इज ए अँड माय सेकंड अँगल इज किती बस हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा ए बी ए बी काय बोलू मी सांगा ए बी ए बी लक्षात ठेवा ए बी ए बी जर का फॉर्म्युला साइनचा असेल तर काय लिहायचं साइन कॉस कॉस साइन साइन कॉस कॉस साइन आणि साइन मध्ये कधीही साइन चेंज होत नाही साइन म्हणजे चिन्ह चेंज होत नाही म्हणजे प्लसचं काय राहतं प्लस सो यू गॉट अ फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी सांगा बघू साइन ए प्लस बी चा काय फॉर्म्युला भेटला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी सिमिलर फॉर्म्युला कोणाचा असला का साइन ए मायनस बी हा पुन्हा माय फर्स्ट अँगल इज ए
my second angle is B, my again first angle is A, and second angle is B. Sangha, formula kona chai, sin sa, kaya isto bola? Sin, cos, cos, sin. Okay, and sin mode sin change honar? Nahi. Mujhe minus kaya raha tha? Minus. Come on, sin A minus kita kaya formula tayar hota bola? Sin A cos B minus cos A sin B. त्यानंतर असतं cos a plus b. cos a plus b मध्ये इनिशियल अँगल कुठला बोला a आणि फाइनल अँगल कुठला आहे b. तर काय करायचं बोला a b a b काय बोलू मी a b a b फॉर्मुला कोणाचा आहे सांगा cos चा आणि cos चा फॉर्मुला असेल तर आंसर काय असेल बोला cos a cos b cos cos नंतर काय असेल बोला sin sin बघा sin चा फॉर्मुला असेल तर sin cos cos sin ओके cos चा फॉर्मुला असेल तर cos cos sin sin गतो सात ए बी ए बी सिग्नल्स cos cos sin sin आणि cos मध्ये नेहमी sin चेंज करायची लक्षात ठेवा प्लस काय होत असते मायनस सो यू गॉट cos a plus b सांगा cos a plus b चा फॉर्मुला काय आहे cos a cos b minus sin a sin b त्यानंतर असतो बाळांनो cos a minus b ओके तर लक्षात ठेवा फर्स्ट अँगल इज a सेकंड अँगल इज b सो a b फॉर्मुला कोणाचा आहे सांगा cos cos चं काय करायचं बोला cos 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 आणि नंतर काय sin आणि sin cos cos sin चे आणि मायनस sin असेल तर काय लिहायचं बोला sin चेंज cos मध्ये sin चेंज होते मायनस काय होईल प्लस सो यू गॉट फॉर्मुला फॉर cos a minus b बोला cos a minus b काय असतं cos a cos b plus sin a sin b बरोबर आहे sin चा फॉर्मुला असेल sin cos cos sin cos चा फॉर्मुला असेल cos cos sin 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 मध्ये sin चेंज होत नाही आणि cos मध्ये sin चेंज होते प्लस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस इज दैट क्लियर यस काय असतो tan जर तुम्ही tan साठी फॉर्मुला लिहायला जाता तेव्हा इथे लिहितो tan a plus b व्हाट इज tan a plus b tan a plus b मध्ये इनिशियल अँगल कुठला आहे बोला a आणि फायनल अँगल कुठला आहे बोला b तर प्रत्येकाला tan सेपरेट करायचा a ला सेपरेट करायचा b ला सेपरेट करायचा जेव्हा tan a ला सेपरेट करता तेव्हा किती होतो सांगा tan a जेव्हा tan b ला सेपरेट करता तेव्हा किती होतो सांगा tan b sin कुठला सांगा प्लस इथे लिहायचं प्लस हां tan a plus b काय असतं tan a plus tan b डिवाइड बाय काय करायचं 1 इथं प्लस इथं काय करायचं मायनस आणि या दोघांचा प्रोडक्ट करायचा सो व्हाट इज यू गेट tan a इनटू काय करायचं tan b सो यू गॉट अ फॉर्मुला ऑफ tan a plus b काय असतो tan a plus b चा फॉर्मुला tan a plus tan b डिवाइड बाय 1 मायनस tan a इनटू tan b इथं कुठे जाईल प्लस इथं काय झाली प्लस या प्लस इथं काय करायचं मायनस ओके आणि त्यानंतर जर का बघितलं तुम्हाला tan a k minus b a minus b सांगा माय फर्स्ट अँगल इज बोला ए सेकंड अँगल इज बी tan सेपरेट करा काय होईल सांगा tan a minus tan b अपॉन 1 प्लस हां tan a into tan b इथे कुठे साइन आहे मायनस हे मायनस साइन इथे जाईल या मायनसचं काय होतं इथं प्लस ओके सो यू गॉट tan a minus b कुठला फॉर्मुला भेटेल tan a minus b इज दैट क्लियर यस आता ट्रिग्नोमेट्रिक रेशियो किती आहे सांगा 6 कुठले sin cos tan cot sec cos फॉर्मुले लिहायचे फक्त कोणाचे तिघांचे बघा तिघांचे लिहिले sin चे a plus b a minus b cos चे a plus b a minus b आणि tan चे a plus b a minus b मग cot चा फॉर्मुला विचारला तर काय करायचं जर का तुम्हाला असं विचारलं काय cot a plus b तर घाबरायची गरज नाही आता आपण शिकलो आहे की cot काय असतं cot इज द रेसिप्रोकल ऑफ tan ओके मग काय होईल cot a plus b म्हणजे किती असतं सांगा 1 upon tan a plus b 1 upon काय tan a plus b इतका जो tan a plus b आहे त्याची काय करायचा रेसिप्रोकल sec विचारलं तर काय सांगा sec कोणाचा रेसिप्रोकल आहे cos तुम्हाला cosec विचारलं सांगा cosec कोणाचा रेसिप्रोकल आहे sin त्यामुळे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो फॉर्मुले तिघांसाठीच असतात कोण sin cos tan बाकीच्यांसाठी नसतात विचारले तर तुम्ही रेसिप्रोकली फाइंड करू शकता सो दीज आर कंपाऊंड अँगल फॉर्मुलेस कुठले अँगल आहे कंपाऊंड व्हाई दे आर कॉल्ड एज कंपाऊंड अँगल्स गॉट इट यस कारण की त्यात काय ए आणि बी हे इंडिविजुअल अँगल आहे दोन्ही अँगलचा मिळून एक अँगल तयार करा ए प्लस बी चा सिंगल अँगल ओके म्हणजे या सिंगल अँगल मध्ये दोन इंडिविजुअल अँगलचं काय आलाय मिक्सचर आलाय म्हणजे आयदर प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये म्हणून त्याला म्हणतात कंपाऊंड अँगल ठीक आहे ओके आता कंपाऊंड अँगल फॉर्मुला नंतर नेक्स्ट असतात बाळांनो मल्टीपल अँगल फॉर्मुले लक्षात ठेवा कुठले असतात मल्टीपल ओके सो यू कॅन से मल्टीपल अँगल फॉर्मुले हां बघा मल्टीपल अँगल फॉर्मुले काय असतात मल्टीपल अँगल फॉर्मुल्यामध्ये सगळ्यात पहिले मल्टीपल अँगल म्हणजे काय जसं फॉर एक्झाम्पल थीटा दिलेला आहे तुम्हाला थीटा इज द अँगल
मल्टीपल म्हणजे त्याला कोणतरी मल्टीप्लाय करायचं, कोणी मल्टीप्लाय करायचं, आयदर आय कॅन मल्टीप्लाय बाय 2 म्हणजे 2 बी 2 थीटा 2 थीटा. ओके, थीटा इंडिविजुअल अँगल आहे त्याला मल्टीप्लाय करायचं कोणी 3 नी म्हणजे 3 की 3 थीटा 3 थीटा. ओके, थीटा इंडिविजुअल अँगल आहे त्याला मल्टीप्लाय करायचं कोणी 4 नी म्हणजे 4 थीटा. मग 2 थीटा 3 थीटा 4 थीटा काय झाले, सिंगल अँगल झाले की मल्टीपल अँगल झाले? मल्टीपल, कारण की त्या अँगलला काय केलंय, मल्टीप्लाय केलंय. काय करायचं, मल्टीप्लाय. तर आपल्या सिलेबस मध्ये सध्या तरी दोनच आहे, 2 थीटा आणि किती 3 थीटा, एक म्हणून नाही किंवा त्याच्या पुढचे. त्यामुळे तुम्हाला फॉर्मुले 2 थीटा साठी येत आहे आणि कशासाठी येणार आहे, 3 थीटा. मग त्यातला पहिला बघू आपण. ओके, फॉर अँगल लक्ष द्या. आपण जर का बघितलं फॉर अँगल, कुठला अँगल घेतला सांगा, 2 की 2 थीटा 2 थीटा. चला 2 थीटा साठी फॉर्मुले लिहायचे. मग आता 2 थीटा साठी कसे फॉर्मुले लिहिणार, सगळ्यात पहिले लिहितो मुळांनो साईन के साईन 2 थीटा साईन 2 थीटा. ओके, मग साईन 2 थीटाचे किती फॉर्मुले असतात, तर साईन 2 थीटाचे दोन फॉर्मुले असतात, किती, दोन. कुठला फॉर्मुला असतो, तर पहिला फॉर्मुला असतो 2 साईन कॉस. काय लक्षात ठेवायचं, 2 साईन कॉस. कुठला लक्षात ठेवायचा, 2 साईन कॉस, म्हणजे 2 येणार, साईन येणार, कॉस येणार. आणि हा जो अँगल आहे त्या अँगलच्या काय होणार सांगा, हा म्हणजे 2 थीटाच्या किती होतं सांगा, थीटा. हाफ म्हणजे समजता ना, तो जो 2 थीटा असतो हाफ म्हणजे डिवाइड बाय 2, हाफ म्हणजे डिवाइड बाय 2, 2 2 गेट्स कॅन्सल, काय ना बोला, हाफ हाफ म्हणजे डिवाइड बाय 2 म्हणजे थीटा. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा आहे. साईन 2 थीटाचा फॉर्म्युला आला तर कंपल्सरी कोण येणार, 2 येणार, साईन येणार, कॉस येणार. जो काय अँगल आहे त्या अँगलच्या काय होणार बोला, हा. आता पेपर मध्ये न्यूमेरिकल सॉल्व करत असताना असं कधीच विचारणार नाही, एखाद्या वेळेस येऊ शकतं डायरेक्ट, पण असं कधी असं जी याची काही गॅरंटी नाही. पेपर मध्ये किंवा न्यूमेरिकल सॉल्व करत असताना याच्यावर जर काही एक्झाम्पल घ्यायचे झाले तर असे एक्झाम्पल येतात, तुम्हाला म्हणतील साईन एक्स, काय म्हणतील सांगा, साईन एक्स, आणि म्हणतील इथे 2 थीटाचा फॉर्म्युला येतो, कुठला, 2 थीटा. तेव्हा असं म्हणायचं नाही, तुम्ही तर 2 थीटाचा फॉर्म्युला अशी बोलायला, इथं एक्स आहे, मग इथं कसं काय तो फॉर्म्युला अप्लाय होईल. ओके, हा फॉर्म्युला कुठेही अप्लाय होतो, कुठल्या अँगल साठी अप्लाय होतो, हा फॉर्म्युला याच्यासाठी अप्लाय होतो, कोणासाठी, साईन 9 थीटा. हा फॉर्म्युला याच्यासाठी अप्लाय होतो, कोणासाठी, साईन 8 पी. हा फॉर्म्युला याच्यासाठी अप्लाय होतो, साईन कोणासाठी, 4 थीटा. कोणासाठी अप्लाय होऊ शकतो, 2 थीटाचा फॉर्म्युला, फक्त तो कसा अप्लाय करायचा. तर लक्षात ठेवायचा, बेसिकली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा 2 आणि हा 2 यांचा जवळजवळ काही संबंध नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं इथे 2 आहे म्हणून इथे किती आलाय, 2, असं काही नाही. हा मी इथे अप्लाय करताना काही गोष्टी फिक्स आहे, कुठल्या, 2 साईन आणि काय, कॉस. ओके, इथे कंपल्सरी लिहिणार 2 साईन आणि काय असतं, कॉस. इथे कंपल्सरी लिहिणार 2 साईन आणि काय, कॉस. आणि इथे कंपल्सरी लिहिणार 2 साईन आणि काय असतं, कॉस. फिनिश. हे तर प्रत्येक फॉर्म्युलामध्ये येणार आहे. मग चेंज काय होणार आहे, तर जो काय अँगल आहे अँगलच्या हा सगळा एक्स हाफ किती असतं, एक्स वाय, सगळा एक्स हाफ किती असतं, एक्स वाय. ओके, इथे अँगल किती आहे, 99 थीटा, 9 थीटा. तर 9 थीटाचा हाफ किती असतं बोला, 9 थीटा बाय 2 म्हणजे असतं बोला, 9 थीटा बाय 2, दॅट्स इट. ओके, त्यानंतर इथे कोण आहे, 88 बी, सगळा 8 बी चा हाफ किती असतं, ऑब्व्हियसली यार 9 थीटाला भाग जात नाही म्हणून 9 थीटा बाय 2. सो 8 बी चा हाफ किती होईल सांगा, सांगा 8 बी चा हाफ किती असतं, सॉरी 8 बी चा, 8 बी चा हाफ किती होईल सांगा, 4 की 4 बी. ओके, हा लक्षात ठेवा. सो हा जो तुमचा 8 बी आहे, 8 बी चा हाफ म्हणजे किती असतं, 4 की 4 बी, सो यू विल गेट हियर 4 बी, 2 sin 4 बी * किती असतं सांगा, cos 4 बी. झालं, नेक्स्ट sin 4 थीटा. चला sin 4 थीटाला sin 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाई करायचा, जर 2 येणार आहे, sin येणार आहे, cos येणार आहे, जो अँगल आहे अँगलच्या हा सांगा, 4 थीटाचा हाफ किती असतं, 2 थीटा, किती असतं बोला, 2 थीटा, दॅट्स इट. ओके, फॉर्म्युला माझ्या डोक्यात एकच आहे. ओके, साईन थीटाचा हाच फॉर्म्युला आहे, 2 साईन थीटा कॉस थीटा, पण फॉर्म्युला पाठ करून जमणार नाही, 2 येणार आहे, साईन येणार आहे, कॉस येणार आहे, जो अँगल आहे अँगलच्या काय होतो बोला, हा झाला साईन थीटाचा फर्स्ट फॉर्म्युला. साईन थीटाचे दोन फॉर्म्युले आहेत, त्यातला हा पहिला फॉर्म्युला, जो फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ साईन आणि काय असतं, कॉस, इन द फॉर्म ऑफ साईन अँड कॉस. न्यूमेरिकल सॉल्व करताना कधी कधी मी विचारेल, मला साईन 2 थीटाचा असा फॉर्म्युला सांगा जो साईन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये, कोणाच्या, तुम्ही हे दोन्ही सांगायचे. ओके, म्हणजे दोन्ही म्हणजे हा सांगायचा, 2 साईन थीटा आणि काय, कॉस. आता त्याचा दुसरा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, साईन 2 थीटाचा दुसरा फॉर्म्युला असतो 2 टॅन थीटा. काय बोलू मी सांगा, 2 टॅन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस किती असं सांगा, टॅन की टॅन स्क्वेअर थीटा, टॅन स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला मॅक्सिमम यूज होत नाही, एखाद्या वेळेस झालाच झाला पण यूज होत नाही, मग तो पहिला फॉर्म्युला यूज होतो. सो इथे सुद्धा काय करतात, जो काय अँगल आहे त्या अँगलच्या काय करतो आपण सांगा, हा. ओके, सो दिस इज द फॉर्मुला ऑफ साईन 2 थीटा इन द फॉर्म ऑफ ओनली टॅन, इन द फॉर्म ऑफ ओनली टॅन. म्हणजे लक्षात ठेवा, साईन 2 चे किती फॉर्मुले बघितले आपण, दोन. पुढले दोन बघितले सांगा, पहिला फॉर्मुला कुठला होता, लक्ष द्या, थांबा. साईन 2 थीटाचा पहिला फॉर्मुला काय असता, 2 साईन थीटा कॉस थीटा. लक्षात कसा ठेवायचा, 2 असणार आहे, साईन असणार आहे, कॉस असणार आहे, आणि जो काय अँगल आहे त्या अँगलच्या, हा. इज इट क्लियर, यस.
त्यानंतर sin 2 थीटा चा दुसरा फॉर्मुला काय असतो बरं काय असतो 2 tan थीटा डिवाइड बाय 1 plus tan r tan स्क्वेअर थीटा tan स्क्वेअर आणि जो अँगल आहे अँगलचा काय होणार सांगा इज इट dr यस ओके आता बाळांनो जर का सपोज असा एखाद्या वेळेस प्रश्न आला की अशी कुठली तरी टर्म आली sin x आणि अशी वेळ आली की इथे sin 2 थीटा चा फॉर्मुला अप्लाई करायचा आहे कोणाचा sin 2 थीटा पण इन द फॉर्म ऑफ tan इन द फॉर्म ऑफ tan याचा अर्थ इन द फॉर्म ऑफ tan वाला मग फॉर्मुला कसा अप्लाई करायचा सांगा बरं काय आंसर येईल बोला काय आंसर येईल 2 tan त्या अँगलचा हा म्हणजे किती येईल सांगा x / 2 डिवाइड बाय 1 plus tan स्क्वेअर x / 2 2 tan x / 2 डिवाइड बाय 1 plus tan स्क्वेअर x / 2 इज इट क्लियर यस तर sin 2 थीटा जी झाले दोन फॉर्मुले लक्षात ठेवा आपण मल्टीपल अँगल फॉर्मुले सुरू केले आहेत मल्टीपल अँगल म्हणजे 2 थीटा आता 2 थीटा चे फॉर्मुले शिकायचे त्याचा पहिला कुठला बघते आपण sin 2 थीटा साइन रोजे किती फॉर्मुले आहेत बोला अरे बोला ओके चला त्यानंतर आता आपल्याला शिकायचं आहे बाळांनो cos 2 थीटा लक्षात ठेवा किती cos 2 सिंपल आहे sin 2 थीटा cos 2 आणि नंतर tan 2 थीटा cot sec cos चे आपण तसे शिकत नाही करेक्ट आहे कारण 60 ट्रिग्नोमेट्रिक हिशोब की फॉर्मुले कोणाचे शिकायचे असतात फर्स्ट डिग्री बाकी रेसिप्रोकल नाही चला cos 2 चे काय असतात cos 2 चे फॉर्मुले 4 आहेत बाळांनो किती आहेत 4 कुठले आहेत तर पहिला फॉर्मुला कम ऑन cos square theta minus sin square theta बोला पहिला फॉर्मुला काय cos square theta minus sin square theta दुसरा फॉर्मुला काय 1 minus 2 sin square theta अरे बोला कुठला आहे 1 minus 2 sin square theta तिसरा कुठला आहे 2 cos square theta minus 1 बोला 2 cos square theta minus 1 आणि चौथा फॉर्मुला काय 1 minus tan square theta divided by कुठला आहे 1 plus tan square theta 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta ओके या सगळ्या फॉर्मुला मध्ये लक्षात ठेवा अँगलचा काय झालाय बघा हा अँगलचा काय झालाय बघा हा प्रत्येक फॉर्मुला मध्ये अँगलचा काय झालाय मग सर कुठला फॉर्मुला केव्हा यूज करायचा ते आलेल्या न्यूमेरिकलची कंडिशन पण न्यूमेरिकल सॉल्व करताना जर का मी असं विचारलं मला cos थीटाचा असा फॉर्मुला सांगा जो फक्त साइनच्या फॉर्म मध्ये आहे फक्त साइनच्या फॉर्म मध्ये आहे कुठला सांगाल सर फर्स्ट की सेकंड सेकंड फक्त साइन बोला फर्स्ट की सेकंड सेकंड कुठला 1 minus 2 sin square मला cos square चा असा फॉर्मुला सांगा जो फक्त tan च्या फॉर्म मध्ये सांगा कुठला सांगा 1 minus tan square divided by 1 plus tan मला cos square चा असा फॉर्मुला सांगा जो sin आणि cos दोघांच्या फॉर्म मध्ये सांगा कुठला सांगा cos square divided by 1 minus sin square आणि मला cos square चा असा फॉर्मुला सांगा जो फक्त cos च्या फॉर्म मध्ये सांगा कुठला सांगा 2 cos square divided by 1 बोला 2 cos square divided by 1 is that clear these all are the formulas of cos 2 थीटा किती फॉर्मुले सांगा 4 दिस इज द फॉर्मुला ऑफ cos दिस इज द फॉर्मुला ऑफ cos थीटा इन द फॉर्म ऑफ sin एंड cos दिस इज आल्सो फॉर्मुला ऑफ cos थीटा इन द फॉर्म ऑफ ओनली sin दिस इज आल्सो फॉर्मुला ऑफ cos थीटा इन द फॉर्म ऑफ ओनली cos एंड दिस इज आल्सो फॉर्मुला ऑफ cos थीटा इन द फॉर्म ऑफ ओनली tan जर का एखाद्या वेळेस क्वेश्चन असा आला फॉर एग्जांपल की तुम्हाला दिलाय cos 2 cos x काय दिलाय सांगा cos x समजा असा क्वेश्चन आला की तुम्हाला इथे दिलाय cos x आणि या cos x ला तुम्हाला cos स्क्वेअरचे फॉर्मुले अप्लाई करायचे चारही अप्लाई करायचे तर काय करायचं cos स्क्वेअर minus sin स्क्वेअर आणि अँगलचा हा सगळा काय फॉर्मुला आहे सगळ्यांनी बोला हा cos स्क्वेअर x / 2 minus sin स्क्वेअर x / 2 बोला दुसरा काय लिहा हा 1 minus 2 sin स्क्वेअर x / 2 सगळा तिसरा काय लिहा बोला हा 2 cos स्क्वेअर x / 2 minus 1 सांगा चौथा काय लिहिला बोला 1 minus tan स्क्वेअर x / 2 1 plus tan स्क्वेअर x / 2 इज दैट क्लियर यस तो अँगल आहे अँगलचा काय करायचा सांगा हा इज दैट क्लियर यस दिस इज कॉल्ड एज cos 2 थीटा काय म्हणतो त्याला cos 2 थीटा त्यानंतर असतं tan 2 थीटा काय असतं बोला tan 2 थीटा सो गाइस tan थीटा चा फॉर्मुला असतो 2 tan थीटा डिवाइड बाय 1 minus tan स्क्वेअर थीटा tan थीटा चा एकच फॉर्मुला आहे आणि तो फॉर्मुला असा आहे 2 tan थीटा डिवाइड बाय 1 minus tan स्क्वेअर थीटा म्हणजे हा फॉर्मुला कुठेतरी बघितला का वाटते आता सांगा पुन्हा सांगा sin 2 थीटा चा सेकंड फॉर्मुला अरे ओके नाही पण त्या फॉर्मुल्यामध्ये लक्ष द्या काय त्या फॉर्मुल्यामध्ये लक्ष द्या काय 2 tan थीटा डिवाइड बाय 1 प्लस म्हणजे डिनोमिनेटर मध्ये प्लस साइन आहे आणि जे डिनोमिनेटर मध्ये कुठले सांगा प्लस की मायनस मायनस एवढा डिफरन्स आहे चला हे झाले मल्टीपल अँगल फॉर्मुला मध्ये 2 थीटा किती थीटा साइन चे किती आहेत बोला 2 cos चे 4 tan चे 1 करेक्ट आहे tan चा 1 आहे चालेल ओके
आता मल्टीपल मध्ये आपण आता जो ऑलरेडी बोललो आहे की मल्टीपल मध्ये आपल्याला फॉर्म्युला शिकायचे आहे ओनली फॉर 2 थीटा एंड ओनली फॉर 3 थीटा त्या 2 थीटाचे आपण बघितले sin चे 2 नंतर cos चे 4 आणि नंतर tan चा 1 tan चा 1 बरोबर आहे ओके आता आपल्याला निकायचा आहे 3 थीटा ओके फॉर अँगल 3 थीटा आता 3 थीटा मध्ये बघा पहिला बघू आपण sin 3 थीटा काय असतो बोला sin 3 थीटा ओके आता sin 3 थीटाचा फॉर्म्युला जर का पाठ करायला गेले तर तुमचा आयुष्य लक्षातच राहणार कारण खूप विचित्र फॉर्म्युला आहे 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा जमणार नाही त्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो काय सांगायचं बघा sin 3 थीटाचा त्यानंतर इथे लिहितो cos 3 थीटा करेक्ट आहे दोघांचा एकच फॉर्म्युला तर कसं लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा sin 3 थीटाचा फॉर्म्युला विचारतात तेव्हा लक्षात ठेवायचं ओके 3x minus 4x क्यूब काय लक्षात ठेवायचं का 3x minus 4x क्यूब काय लक्षात ठेवायचं 3x minus 4x काय लक्षात ठेवायचं का 3x minus 4x क्यूब काय लक्षात ठेवायचं का 3x minus 4x जर cos थीटाचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर सेकंड टर्म लिहायची फर्स्ट लक्षात ठेवा आणि फर्स्ट टर्म काय लिहायची सेकंड आणि प्लस एन लिहायची मायनस 3x minus 4x क्यूब आहे cos मध्ये जी सेकंड आहे ती फर्स्ट लिहायची जी फर्स्ट आहे ती सेकंड चालेल ओके आणि इथे काय करायचं बघा नो पुट ओके जर का sin चा फॉर्म्युला असेल तर x व्हॅल्यू काय ठेवायची सांगा sin थीटा आणि जर का cos चा फॉर्म्युला असेल तर काय पुट करायचं सांगा x व्हॅल्यू किती बोला cos किती सांगा फॉर्म्युला काय द्या बघा sin थीटाचा बोला 3 x व्हॅल्यू sin थीटा ठेवा हा 3 sin थीटा minus 4 sin थीटा ओके sin थीटाचा फॉर्म्युला काय असतो बोला सांगा हा 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा काय असतो बोला 3 sin थीटा minus 4 sin क्यूब हा फॉर्म्युला पाठ होणार नाही तुमच्याकडे लक्षात ठेवा तुम्ही काय लक्षात ठेवायचं 3x minus 4x बस आणि x व्हॅल्यू काय टाकून द्यायची sin आणि cos ला काय करायचं उलट करायचं जो सेकंड आहे तो cos आणि जो फर्स्ट आहे तो सेकंड म्हणजे लक्षात एकच ठेवायचं तुम्हाला sin चं cos ला काय करायचं अपोजिट करायचं मग राहिला प्रश्न sin चा असेल तर x व्हॅल्यू काय ठेवायची sin आणि cos चा असेल तर x व्हॅल्यू काय ठेवायची cos सगळं बरोबर x व्हॅल्यू cos ला ठेवली तर काय होईल बोला cos 3 थीटा चा फॉर्मुला काय होतो बोला हां 4 cos क्यूब थीटा minus 3 cos थीटा बोला कम ऑन हां 4 cos क्यूब थीटा minus 3 cos थीटा बोला बोला हां 4 cos क्यूब थीटा minus 3 cos थीटा इज इट क्लियर यस दिस इज द sin थीटा एंड दिस इज द cos थीटा हे दोनच फॉर्मुले लक्षात ठेवायचे आहेत sin थीटा मध्ये काय लक्षात ठेवायचं बोला 3x minus 4x क्यूब cos थीटा मध्ये काय करायचं सेकंड टू फर्स्ट एंड फर्स्ट टू सेकंड शेवटी x व्हॅल्यू काय ठेवायची sin थीटा आणि x व्हॅल्यू काय ठेवायची cos थीटा ओके त्यानंतर तिसरं असतं बाळांनो tan 3 थीटा काय बोललो मी सांगा tan 3 थीटा हा फॉर्म्युला कुठेही यूज होत नाही करेक्ट आहे जरी यूज होत नाही तरी लक्षात ठेवा काय माहिती फॉर्म्युला बोला व्हॉट इज tan 3 थीटा काय असतो फॉर्म्युला tan थीटाचा फॉर्म्युला असतो 3 tan थीटा minus tan क्यूब थीटा डिवाइड बाय 1 minus 3 tan स्क्वेअर थीटा ओके काय असतो बोला सांगा बोला हा 3 tan थीटा minus tan क्यूब थीटा डिवाइड बाय 1 minus 3 tan स्क्वेअर थीटा अरे रेडी म्हणजे sin थीटाचा किती आहे 1 cos थीटाचा किती आहे सांगा 1 आणि tan थीटाचा 1 हा नाही लक्षात राहिला नाही पाठ करायचा असेल तरी चालेल कारण की आपटच यूज होत नाही जर का वेळ आलीच यूज करायची तर त्याची दुसरी मेथड आहे न्यूमेरिकल मध्ये आल्यावर सांगेल कसा यूज करायचा चालेल एवढं मोठं पाठ करण्याची गरज नाहीये 3 थीटा मध्ये फक्त दोनच पाठ करा एक sin चा आणि एक कोणाचा cos रिगडे चला बोला 3x minus 4x क्यूब cos लक्षात ठेवायची गरज नाही सेकंड तो cos एंड फर्स्ट तो सेकंड x व्हॅल्यू काय ठेवायची sin थीटा आणि x व्हॅल्यू काय ठेवायची cos बाकी हे बॉक्स मधलं पाठ करू नका ते होणार नाही नाही तर गोंधळच गोंधळ आहे बघा ना 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा 4 sin क्यूब थीटा minus 3 sin इकडे तिकडे झालं तरी चुकेल तुमचं इज दॅट क्लियर यस ते झाले सगळे मल्टिपल अँगल फॉर्मुले कुठले मल्टिपल पुन्हा तेच विचार तुम्ही जर का कॉट आलं तर काय कराल जर का तुम्हाला कोणी विचारलं काय कॉट 3 थीटा तर काय करायचं सांगा कॉट 3 थीटा बरा बॉन टॅन 3 थीटा तू जर का म्हटलं काय बाळांनो सेक 3 थीटाचा फॉर्मुला काय असतो बोला बरा बॉन कॉस थीटा तू जर का म्हटलं बाळांनो कोसेक ए कोसेक 3 थीटा तर तुम्ही काय म्हणाल सांगा बरा बॉन साइन ए इज इट क्लियर यस
Is that clear? Yes. Okay, dala. Ta ye dale manano multiple angle formula. Ta formulas madhe sagat pehle kule formula baghitle apan compound angle formula. Are bola na. Ya sine che kiti hote? Don. Cos che? Char. Amen. Compound cos che don and tan che don. Correct. त्यानंतर आपण बघितले मल्टीपल अँगल फॉर्मुले मल्टीपल अँगल मध्ये किती ठेवले 2 थीटा 2 थीटा मध्ये साइन चे किती होते सगळा 2 cos चे 4 आणि tan चा 1 नंतर 3 थीटा मध्ये साइन चा 1 cos चा 1 आणि tan चा सुद्धा किती आहे 1 हे झाले मल्टीपल अँगल फॉर्मुले कुठले मल्टीपल अँगल फॉर्मुला आता मल्टीपल अँगल फॉर्मुले नंतर नेक्स्ट असतं बाळांनो अलाइड अँगल फॉर्मुले कुठले अलाइड अँगल फॉर्मुले नाव ऐकले असते तुम्ही ओके काय असतं अलाइड अँगल फॉर्मुले सांगा वन आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर डोळे झाकून 2 sin स्क्वेअर आणि वन आणि कॉस मध्ये प्लस साइन असेल तर 2 cos स्क्वेअर अच्छा वन आणि कॉस मध्ये मायनस साइन असेल तर 2 sin स्क्वेअर वन आणि कॉस मध्ये असेल तर प्लस वन आणि कॉस मध्ये प्लस साइन असेल तर 2 cos स्क्वेअर लक्षात ठेवा आणि जो काय अँगल आहे अँगल नाही हा तो अँगल नाही हा कुठेच्या अपिती असतं थीटा ओके हे दोनच फॉर्मुले आहेत अलाइन अँगल फॉर्मुले पण एग्जांपल लेताना कसे घाणेरडे घाणेरडे येतात लक्षात ठेवा असं येतं 1 minus cos x काय करू असं तशी गरज नाही आहे आम्ही दट्टू घेणार वाले शिकवलं इथं x भाग आलं असं जमत नाही कसं लक्षात ठेवायचं 1 आणि cos मध्ये प्लस आहे की मायनस मायनस 1 आणि cos मध्ये मायनस आहे असेल तर 2 या दुजा आई जमत नाही आहे 2 2 आणि 2 8 आणि 10 इथं असो नसो हा असणारच आहे हे कसं लक्षात ठेवायचं 1 आणि cos मध्ये माइनस साइन असेल तर 2 sin स्क्वेअर आणि जो अँगल आहे अँगल ज्या हा सगळा एक्स आपली असते x x / 2 x / 2 1 आता जर का सपोज एक एग्जांपल घेतलं ठीक आहे 1 आणि cos मध्ये जर का प्लस साइन असेल बोला बोला 1 आणि cos मध्ये जर का प्लस साइन असेल तर किती असतं 2 cos स्क्वेअर आणि अँगल ज्या काय करायचं हा x आपली असते x / 2 2 म्हटलं 1 minus cos 9 थीटा ओके 1 प्लस cos 3x असं म्हटलं तर काय करा तुम्ही काय करा 1 आणि cos मध्ये कुठली साइन आहे मायनस हां बोला 1 आणि cos मध्ये मायनस आहे 2 sin स्क्वेअर अँगल ज्या 1 आणि cos मध्ये कुठली साइन आहे प्लस 2 cos स्क्वेअर अँगल ज्या 3x 3x / 2 x / 2 90 की 90 / 2 90 इज दैट क्लियर यस दे आर कॉल्ड एज अलाइड अँगल फॉर्मुलेस कुठले सांगा अलाइड अँगल फॉर्मुलेस व्हाट इज एवरीवन ओके त्यानंतर नेक्स्ट असतात बाळांनो फॅक्टरायझेशन फॉर्मुले कुठले फॅक्टरायझेशन फॉर्मुले अच्छा द्या आवाज हां कुठले फॉर्मुले सांगा फॅक्टरायझेशन फॅक्टरायझेशन फॉर्मुले किती आहे सांगा 8 पण ते दोन स्लॉट मध्ये जातात कुठल्या दोन स्लॉट मध्ये जातात तर बाळांनो लक्षात ठेवा बघा लक्ष द्या हो हो अगदी बरोबर हो हो बरोबर ओके फॅक्टरायझेशन फॉर्मुले दोन जातात ओके दोन स्लॉट मध्ये फर्स्ट एक असतं कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स काय बोललो कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स प्लस म्हणजे सम आणि मायनस म्हणजे डिफरन्स कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू गुणाकार म्हणजे प्रोडक्ट म्हणजे समजलंय का लक्षात ठेवा सम ऑर काय डिफरन्स सम ऑर डिफरन्स सम ऑर डिफरन्स कन्वर्जन कशात करायचं सांगा प्रोडक्ट अरे बोला ना प्रोडक्ट कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू प्रोडक्ट आणि दुसरे असतात कन्वर्जन ऑफ गुणाकार इनटू काय सम की सम ऑर डिफरन्स सम ऑर ओके आता कसे लक्षात ठेवायचे हे 8 लक्षात नका ठेवू 4च लक्षात ठेवा 4 तुमचे तसे लक्षात राहतील ठीक आहे कशी मी सांगतो बघा ओके पहिला फॉर्म्युला हां sin c plus sin b काय बोलू मी सांगा sin c plus sin b बरोबर का काय बोलू sin c plus sin b आठवलं कसं आठवलं सांग शिकवलं का तुम्हाला नाही शिकवलं त्या प्रयोगाला
Lalu mie kita jikalau dia trigonometri mau dia nanti, m mana thori jikalau itu mau, itu mau m dua yang tuh m mana jatuh? Hah? M dua? Okay, so, nanti rasa sin c minus rasa sin b, lakshya dia. Okay, tiga pun last tu bola. Okay, cos c plus kiri rasa cos d, ani cawda pun last tu bola. Cos c minus kiri rasa cos d, lakshya dia. Okay, ada yang formula sih, sangat penting sih khasiat kah? Sin sobat sin aja tuh. साइन सोबत कॉस कधी देत नाही असा कुठला कुठला फॉर्मुला नाहीये साइन सी प्लस कॉस बी किंवा कॉस सी माइनस साइन बी ओके साइन सोबत साइन साइन सोबत साइन कॉस सोबत कॉस कॉस सोबत कॉस बरोबर आहे साइन साइन मध्ये प्लस साइन साइन मध्ये माइनस कॉस कॉस मध्ये प्लस कॉस कॉस मध्ये माइनस जर का सपोज असा फॉर्मुला आला तर यात काय करायचं या सगळ्या फॉर्मुल्यामध्ये सेम असतं 2 2 2 2 काय असतो बोला 2 2 2 2 काय असतं 2 2 2 काय बोला नंतर पहिला अँगल असतो मानो c plus b by 2 दुसरा अँगल असतो c minus b by 2 कंपल्सरी आहे सांगा फर्स्ट अँगल c plus b by 2 सेकंड अँगल c minus b by 2 हां बोला हां c plus b by 2 c minus b by 2 हां बोला c plus b by 2 c minus b by 2 हां बोला हां C plus B by 2 C minus D by 2 Are you ready? Yes Yeah, similarity है, ये तो प्रत्येक मध्ये येणारच आहे तुम्हाला लक्षात काही तरी थोडं वेगळंच ठेवायचं काही जास्त मोठं लक्षात नाही ठेवायचं अख्खा फॉर्मुला पाठच नाही करायचा त्याच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही कॉमनच आहे कुठलाही फॉर्मुला आला तरी 2 2 लिहायचंच आहे पहिला अँगल C plus D by 2 लिहायचा आहे दुसरा अँगल C minus D by 2 लिहायचा आहे पण प्रॉब्लेम काय असतो लक्षात ठेवा sin 9 मध्ये प्लस sin जेव्हा येते काय बोलू मी sin sin असं बोलतो का नाले को साइन नाइन मध्ये जेव्हा प्लस साइन येते काय बोलतो सगळा बोला सगळा लोक कसं करायचं अरे त्याच्यावर तो भरला पाठ होत नाही बरं का अरे साइन साइन मध्ये साइन साइन मध्ये जेव्हा प्लस साइन येते साइन साइन मध्ये जेव्हा प्लस साइन येते तेव्हा पहिले येतं साइन नंतर येतं कॉस रेडा लक्षात ठेवा साइन नाइन मध्ये जेव्हा प्लस साइन येते पहिले येतं साइन नंतर येतं कॉस चला बोला साइन सी प्लस साइन डीचा फॉर्मुला काय हां साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू हां 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी माइनस डी बाय 2 साइन नाइन मध्ये जेव्हा माइनस साइन येते पहिले येतं कॉस नंतर येतं साइन सगळा साइन सी माइनस साइन डीचा फॉर्मुला काय तयार होईल हां 2 cos c plus d by 2 sin c minus d by 2 cos cos मध्ये प्लस साइन जेव्हा येते कसं लक्षात ठेवायचं cos cos मध्ये प्लस साइन जेव्हा येते पहिले येतं cos नंतर येतं cos सगळा cos c plus cos d काय बघा तयार झाला हां 2 cos c plus d by 2 cos c minus d by 2 आणि जेव्हा cos 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 मध्ये माइनस साइन येतं तेव्हा पहिले काय येतं बोला साइन आणि नंतर सुद्धा काय येतं बोला साइन सांगा cos c minus cos d चा फॉर्मुला काय असतं 2 sin c plus d by 2 sin c minus d by 2 आला ओके आणि हा चौथा फॉर्मुला एक्सेप्शनल फॉर्मुला असतो काय असतो एक्सेप्शनल त्याला थोडं डेकोरेशन करायचं यात माइनस आहे पुढे जाणे सांगा ओके लक्षात ठेवा चला आता इकडे लक्ष द्या ओके कुठलाही फॉर्मुला आला हे बघा कन्वर्जन ऑफ सम ऑफ डिफरेंस इन टू प्रॉडक्ट रेडा दिस द कन्वर्जन ऑफ सम ऑफ डिफरेंस इन टू काय असतं प्रॉडक्ट तर लक्षात ठेवा ओके कुठलाही फॉर्मुला आला तर कंपल्सरी काय येतो 2 येतो कंपल्सरी काय येतो c + d / 2 येतो कंपल्सरी काय येतो c - d / 2 येतो लक्षात ठेवायचं sin 9 मध्ये प्लस साइन असेल पहिले sin नंतर cos sin sin मध्ये मायनस साइन पहिले cos नंतर sin cos cos मध्ये प्लस साइन cos 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 मध्ये मायनस साइन sin sin अरे गडी सगळा साइन साइन मध्ये प्लस पहिले साइन नंतर कॉस साइन साइन मध्ये मायनस पहिले कॉस नंतर साइन कॉस कॉस मध्ये प्लस कॉस 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 मध्ये मायनस बाकी सगळं सेमच आहे आणि शेवटच्या फॉर्मुला मध्ये काय टाकायचं मायनस एक्सेप्शनल आहे दिस इज द कन्वर्जन ऑफ सम ऑफ डिफरेंस इनटू प्रोडक्ट आता एक्झॅक्टली उलट कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू काय असतं सम ऑफ डिफरेंस त्याचे चार फॉर्मुले ते कसे लक्षात ठेवा फर्स्ट 2 sin a cos b ये दूसरा 2 cos a sin b ये तीसरा 2 cos a cos b एंड चौथा ओके
2 sin A sin B. Gitu. Laksa dah. Hebat lihat. 2 sin A cos B, 2 cos A sin B, 2 cos A cos B, 2 sin A sin B. Okay. Yatla kutla hai pardai, bahayi tada samasthe. Conversion of product. Conversion of kaya hai? Product. Hebat product hai. Ani product conversion kacha dhuna raha tha? Samadhi. The yatla kutla hai pardala ala, tada lakshatra. My first angle is A plus B. My second angle is A minus B. My first angle is A plus B. My second angle is A minus B. My first angle is A plus B. My second angle is A minus B. Same, same. Okay. Pakka lakshat kaya dhevayi chai. Balanu, haa exceptional chautha formula hai. Okay. Tad yatcha sudha chautha formula kaya saka? Exceptional hai. Jati goshta lakshat dhevayi chai. Ani yat kaya change hota. My first angle is A minus B. And my second angle is A plus B. Samulai kaya lakshat dhevayi chai. Yatcha chautha exceptional hai chai. याचा चौथा लक्षात ठेवायचं याचा चौथा लक्षात ठेवायचं ओके पहिल्या तीन मध्ये लक्षात ठेवा a + b a + b a - b a - b फक्त चौथ्यात काय होईल याचा a - b त्याचा a + b झाला आता बाकी काहीच लक्षात नाही आता तुम्ही सांगायचं मला प्रॉडक्ट मध्ये हे पाहिले साइन नंतर कॉस केव्हा येतो प्रॉडक्ट मध्ये पहिले साइन नंतर कॉस केव्हा येतो जेव्हा साइन साइन मध्ये प्लस साइन साइन मध्ये कुठली साइन असते प्लस हे बघा बोलला त्या 2 sin a cos b sama 2 sin a cos b za kutla formula daya zala bola sin a plus b plus sin a minus b khatam product madhe pahile cos nantar sin keva yeto deba product madhe pahile cos nantar sin keva yeto jeva sin sin madhe minus sin okay ha sara 2 cos a sin b za formula kaya zala bola sin a plus b minus sin a minus b right sama product madhe pahile cos nantar cos ha प्रॉडक्ट मध्ये पहिले कॉस नंतर कॉस केव्हा येतो जेव्हा कॉस कॉस मध्ये प्लस साइन असते कॉस कॉस मध्ये कुठली साइन असते प्लस म्हणजे 2 कॉस ए कॉस बी चा फॉर्मुला काय तयार होईल बोला कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए माइनस बी ओके प्रॉडक्ट मध्ये पहिले साइन नंतर कॉस केव्हा येतो तर प्रॉडक्ट मध्ये पहिले साइन नंतर कॉस केव्हा येतो जेव्हा कॉस कॉस मध्ये माइनस कॉस कॉस मध्ये कुठली साइन येते माइनस साइन म्हणजे 2 sin a sin b चा फॉर्मुला काय तयार झाला बोला cos a minus b minus cos a plus b पहिले पार्ट करायला येईल संपलेस तुम्ही हे काय मी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले नाही घेताय डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल सॉल्व करताना आलेल्या एखाद्या स्टेप मधले फॉर्म्युले आहेत तू पार्ट नाही करू शकत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तसे समजलं का मी काय बोलताय काय करायचं आहे लक्षात आणि हे लक्षात असेच राहतील नाहीतर sin चा cos आणि cos चा sin समजलंय का हे कुठले सांगा कन्वर्जन ऑफ सम ऑफ डिफरेंस इनटू प्रोडक्ट आणि कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू सम ऑफ डिफरेंस आणि गडिंग समजलंय सगळ्यांना समजलंय का सांगा जो सम ऑफ डिफरेंस कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये करता तेव्हा कंपल्सरी काय 2 असणार आहे पहिला अँगल c + c / 2 असणार आहे दुसरा अँगल c - c / 2 असणार आहे आता काय लक्षात ठेवायचं बोला sin 9 मध्ये प्लस साइन असेल तर sin साइन लाइन मध्ये माइनस साइन असेल तर कॉस साइन कॉस कॉस मध्ये प्लस साइन कॉस आणि साइन 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 कॉस कॉस मध्ये माइनस साइन साइन इकडे प्रोडक्टचा कन्वर्जन समान डिफरेंस पहिला अँगल a + b दुसरा अँगल a - b फक्त शेवटचा लक्षात ठेवायचा पहिला अँगल a - b दुसरा अँगल a + b आता मला सांग प्रॉडक्ट मध्ये पहिले प्रॉडक्ट मध्ये प्रॉडक्ट मध्ये पहिले साइन नंतर कॉस केव्हा येतो जेव्हा साइन साइन नंतर प्रॉडक्ट मध्ये पहिले कॉस नंतर साइन केव्हा येतो जेव्हा प्रॉडक्ट मध्ये पहिले कॉस नंतर कॉस केव्हा येतो जेव्हा प्रॉडक्ट मध्ये पहिले साइन नंतर साइन केव्हा येतो जेव्हा कॉस साइन नंतर साइन येस कन्वर्जन ऑफ सम ऑफ डिफरेंस इनटू प्रॉडक्ट कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू सम ऑफ डिफरेंस से यस आर यू रेडी यस समजलं आहे यस और नो यस वेरी गुड सर आता अजून कुठले फॉर्म्युले सांगा कुठले कंपाउंड एंगल फॉर्मुले झाले हो की नाही ओके अलाइड एंगल फॉर्मुले झाले यस मल्टीपल एंगल फॉर्मुले झाले यस फॅक्टोराइजेशन फॉर्मुले झाले यस ओके नेक्स्ट ओके हां व्हाट इज द डिफरेंस बिटवीन एक्स एंड एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं फंक्शन ऑफ एक्स काय असतं फंक्शन ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स मध्ये काय डिफरन्स आहे इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला मराठीत बोलताय मी हा इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट असतात 26
English at 26 alphabet मतलब एक alphabet मुझे कौन उसको X ज़्यादा मतलब bachelor तो कौन है bachelor तुम ज़्यादा English hope so okay नशे में English या service alphabet मतलब एक alphabet मुझे कौन उसको संगा bachelor okay X बोले अरे function of X मुझे कहाँ है sir function of X मुझे त्याग X आए पर एक सोबत बाकी क्या term माले कभी कभी D H या सोबत दिस कोण टी म्हणजे कोण एक्स एक्स आहे म्हणजे एक्स सोबत कोणतरी आहे कोणा सोबत दिसली कधी कधी टी बी सोबत दिसते कधी कधी तर टी दोघां सोबत तरी मत आहे पण टी नी सोडले नाही डॉग सोबत आली कोण सांगा एक्स आहे म्हणजे सोबत बाकी जो सर काय सांगू टी कोणाची तरी पॉवर असते सर टीची कोणीतरी पॉवर असते रेडा सर टी ट्रिग्नोमेट्री वाले सोडले नाही हां बोला 1/x चला 1/x हे सुद्धा फंक्शन ऑफ x हां e रेस टू द पावर 5x चला हे सुद्धा फंक्शन ऑफ x आहे हां बोल बोल वैष्णवी हां बोला बोल रे ना थोडा सा ये काबर बोलते जी बोल ना x स्क्वेअर सुद्धा कोण आहे सांगा फंक्शन ऑफ x ओके x सोबत कोणी दिसलं तर ते कोण झालं सांगा x चे फंक्शन ऑफ x आता फंक्शन ऑफ x म्हणजे काय असतं फंक्शन ऑफ x आता बऱ्याच लोकांना काय वाटते माहिती आहे का f(x) म्हणजे काय असतं फंक्शन ऑफ x काय असतं फंक्शन ऑफ x बघा फंक्शन ऑफ x म्हणजे या फंक्शनचा f म्हणजे हा आहे हट हा या फंक्शनचा f हा नसतो फंक्शन ऑफ x म्हणजे डिपेंडेंसी काय डिपेंडेंसी जसं मी एखादा एग्जांपल घेतो फॉर एग्जांपल मी घेतलं फंक्शन ऑफ x चे एक एग्जांपल घेतलं टॅक्स करेक्ट आता मी जर सपोज घेतलं f(x) इज इक्वल टू किती असं सांगा tan की tan x म्हणजे याचा अर्थ तुमचं फंक्शन कोणावर डिपेंड आहे x वर कसं काय सांगतो जर का सपोज मी x व्हॅल्यू ठेवली 0 सांगा x व्हॅल्यू काय ठेवली 0 सांगा टाका x व्हॅल्यू 0 सांगा f की f(0) इज इक्वल टू किती असते tan की tan of 0 आणि tan of 0 व्हॅल्यू किती असते 0 ओके जर का सपोज मी ओके x व्हॅल्यू ठेवली 90 काय घेतली 90 यू नो 90 यस पॉकेटचे दिवस आहे माहिती आहे की नाही ओके हां अरे 90 पाहिजे की नाही मानसी मानसी तशीच करते गर टेंशन आली बॉटल काढते 30 30 ते काढले ते मानसी का की तो पाणी चढते आज काल चला हां असू द्या x व्हॅल्यू किती आहे 0 आता x व्हॅल्यू किती घ्यायची सांगा 90 ओके x व्हॅल्यू 90 किती किती असतं 90 टाका बरं x व्हॅल्यू 90 इकडे टाका tan किती आहे 90 tan 90 tan 90 ची व्हॅल्यू किती असतं इन्फिनिटी काय म्हणजे याचा अर्थ तुमच्या फंक्शनच्या व्हॅल्यू सेम राहते की चेंज होत आहे चेंज का बरं चेंज होत आहे कारण की तुमच्या कोणाच्या व्हॅल्यू चेंज होत आहे x च्या म्हणजे याचा अर्थ तुमचं फंक्शन कोणावर डिपेंड आहे x वर चे x वर डिपेंड आहे फक्त अंदाज फंक्शन ऑफ x फंक्शन ऑफ डिपेंडेंसी भाई तुझ्या जर का चेंजेस झाले तर माझ्यात सुद्धा चेंजेस होतात x च्या व्हेरिएबल मध्ये चेंजेस झाल्यावर f मध्ये फंक्शन मध्ये सुद्धा चेंज होतात लक्षात ठेवा म्हणजे फंक्शन ऑफ x म्हणजे ते फंक्शन कोणावर डिपेंड आहे x वर डिपेंड आहे म्हणजे x च्या व्हॅल्यू चेंज झाले की ते फंक्शन सुद्धा काय होते चेंज डिपेंडेंसी तू माझ्याशी छान बोलली नाही ना माझं लक्षच लागत नाही क्लास मध्ये तू माझे छान बोलत जा भांडण झालेला तर माझं लक्षच लागत नाही कुठेतरी असते ना असं काही काही लोकांचं ओके म्हणजे आपण डिपेंड आहोत दुसऱ्यांवर काय डिपेंड तू छान बोलली माझा माझा दिवस छान झाला तू भांडण केले माझा दिवसच खराब म्हणजे माझा दिवस मी जन्माला आलो माझ्या काही घेणं नाही आहे पूर्ण लाईफ तुला डिपेंड आहे तू अमूड असल तर मी खुश तू खुश तर मी खुश तू नाराज तर मी नाराज डिपेंडन्सी कारण की आपण पुढच्यावर काय असतो डिपेंड असतो त्याच्यावर डिपेंड राहणार ते काय संबंध आहे समजलाय की नाही मुलीचा खराब आहे
मुलीला असं वाटतं की आपण उदास राहिलो आपण नाराज राहिलो तर आपण आपला पार्टनर असू द्या कोणी पार्टनर असू द्या काही असू द्या त्याला आपण एक सजा देत आहे यासोबत बोलत नाही मी तो फोन करते हे उचलत नाही तो फोन करते हे उचलत नाही तो फोन करते हे उचलत नाही तर हिल काय वाटते मी याचा फोन उचलला म्हणजे याचा दिवस खराब झाला ती तेवढंच खुश होते म्हणजे आजच्या दिवशी तरी कन्व्हर्सेशन नाही झालं फक्त दाखवते मिस्कॉल मारून पाहते म्हणजे उद्या सांगायचे होते मी तर फोन केले होते तू उचलले नाही तुमची इच्छा तर बिलकुल होत नाही करायची बरं का समजलाय की नाही ओके सो दॅट इज अ डिपेंडन्सी याला आपण काय म्हणतो डिपेंडन्सी ओके लक्षात बरोबर आहे की नाही दिस इज द डिपेंडन्सी डिपेंडन्सी म्हणजे फंक्शन ऑफ एक्स काय फंक्शन ऑफ एक्स मग फंक्शन ऑफ एक्स एक्झाम्पल काय काय असतात त्या एफ ऑफ एक्स दाखवतात नाही तो कधी एच ऑफ एक्स दाखवतात तो कधी एल ऑफ एक्स दाखवतात तो कधी के ऑफ एक्स दाखवतात तो कधी एम ऑफ एक्स दाखवतात हे सगळे फंक्शन ऑफ एक्स आहे मग सर कसे काय तर बघा ना लाख उदाहरणं दिली आहेत मी तुम्हाला हे सगळे फंक्शन ऑफ एक्स आहे भाऊ हे सगळे कोण आहेत फंक्शन ऑफ एक्स आहे यातलं एखादं एक्झाम्पल एफ ऑफ एक्स असतील ओके यातलं दुसरं एखादं एक्झाम्पल ते फंक्शन ऑफ एक्स आहे याला आपण एल ऑफ एक्स घेऊ यातलं एखादं एक्झाम्पल हे फंक्शन ऑफ एक्स आहे याला आपण एच ऑफ एक्स घेऊ कारण की सगळे एक्स वर डिपेंड आहे पण सेम डिपेंड आहे की डिफरंट आहे कॉम्प्लेक्स वेगळे आहे मग प्रत्येकाला एफ ऑफ एक्स असं म्हणाल तुम्ही समजलं का त्यातलं एकच एफ ऑफ एक्स झालं पण बाकीचं एच ऑफ एक्स नंतर एल ऑफ एक्स नंतर एम ऑफ एक्स नंतर के ऑफ एक्स तर जेव्हा तुम्ही फंक्शन ऑफ एक्स म्हणता तर हे सगळे फंक्शन ऑफ एक्स असतात के ऑफ एक्स सुद्धा फंक्शन ऑफ एक्स आहे फॉर एक्झाम्पल हे एल ऑफ एक्स सुद्धा फंक्शन ऑफ फॉर एक्झाम्पल हे ओके एम ऑफ एक्स सुद्धा फंक्शन ऑफ एक्स आहे सांगायचं तात्पर्य आहे की ते फंक्शन पुन्हा डिपेंड आहे एक्स वर पण प्रत्येकाची डिपेंडन्सी सेम आहे की डिफरंट आहे कोणी डायरेक्टली असते कोणी इन्व्हर्सली असते डायरेक्टली इन्व्हर्सली म्हणजे तू नाराज तर मी नाराज आणि इन्व्हर्सली म्हणजे तू नाराज तर मी खुश मग शेवटी जर डिपेंडन्सीज आहे ना मला खुश होण्या मार्गे तू नाराज असणं गरजेचं आहे म्हणजे मी असं काहीतरी करेल की तू नाराज असली पाहिजे ठीक आहे म्हणजे मी काय राहील खुश राहील शेवटी डिपेंडन्सी झाली ना येस आर यू रेडी येस सो दिस इज द डिफरन्स बिटवीन एक्स अँड एफ ऑफ एक्स एक्स अँड फंक्शन ऑफ एक्स व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन एक्स अँड एफ ऑफ एक्स एक्स म्हणजे काय असतं इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मध्ये एक अल्फाबेट म्हणजे कोण असतो एक्स आणि फंक्शन ऑफ एक्स म्हणजे काय असतं ज्यामध्ये एक्स असतो पण एक्स सोबत अजून कोणतरी आलं असेल कुठल्याही परिस्थितीत आलं असेल किती लोकांसोबत आली असेल ओके ती कोण झाली सांगा फंक्शन ऑफ एक्स आता हे उदाहरण सांगा बरं एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे हा सांगा बरे फंक्शन एक्स आहे की फंक्शन ऑफ एक्स आहे एवढा काय विचार करू लागतो कदळे एक्स आणि एक्स सोबत अजून कोणतरी आहे म्हणजे कोण आहे फंक्शन ऑफ एक्स आहे लक्षात ठेवा कोण आहे फंक्शन ऑफ एक्स सर एक्स कसं असते काय एक्स हे असंच पाहिजे बापटी एकट बॅटलं कोणी लढत नाही आलं सगळं दुष्काळ आहे त्याचा ठीक आहे लक्ष द्या याला म्हणतात फंक्शन ऑफ एक्स आपलं सॉरी काय म्हणतात एक्स ओके काय म्हणतात सांगा एक्स एक्स इंग्लिशच्या 26 अल्फाबेट मधला एक अल्फाबेट म्हणजे कोण असतो एक्स बरोबर आहे ओके आणि हे कोण आहे सांगा फंक्शन ऑफ एक्स अरे बोला ना फंक्शन ऑफ एक्स ओके त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊ आणलो एएसपीसी रूल कुठला रूल एएसपीसी रूल हा काय असते एएसपीसी रूल बोला हा ऑल स्टुडंट्स टेक केअर ओके लक्षात ठेवा यू आर खायचं सुस्ते रे भाई ऑल स्टुडंट टेक कॉफी यू आर खायचं सुस्ते तुम्हाला ठीक आहे ऑल स्टुडंट्स टेक केअर take care of your parents okay jaao ja sir okay theek hai all students take care of your parents theek hai okay take care take copy it's okay chale a s b c sangaycha tat pare ja sentence an match cha kai sambandh nahi hai okay to sequence rahayla paise a nantar konala paise s s nantar konala paise t t nantar kon asla paise c okay ata a s c rule madhe kay asto okay parno consider and particle is performing a circular motion in कन्सिडर अँड पार्टिकल इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन एक पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन ओके दिस इज द एक्स ऍक्सिस दिस इज द वाय ऍक्सिस ओके हा एक्स ऍक्सिस आणि कोण आहे सांगा वाय ऍक्सिस ओके ही कोण आहे सांगा ओरिजिन कोण आहे ओरिजिन ओरिजिन ओके हा कोण आहे एक्स ऍक्सिस की पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस लक्षात ठेवा आतापर्यंत दोनच ऍक्सिस होते एक्स आणि वाय आता किती झाले चार कुठले पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय हा कोण पॉझिटिव्ह हे ओरिजिन बघ हे ओरिजिन हा हे काय ओरिजिन हा हा पॉझिटिव्ह एक्स हा पॉझिटिव्ह वाय अगोदर सांगा पॉझिटिव्ह वाय हा अगोदर सांगा ते पाहिजे हे ओरिजिन हा हा निगेटिव्ह एक्स
आणि ठाकूर सर हा नेगेटिव आहे याची नेगेटिव उर्जा याची सांगा काय नेगेटिव आहे लक्षात चले किती एक्सरसाइज सांगा तीन की चार हां हां बोला पॉझिटिव हां पॉझिटिव आहे नेगेटिव आहे हां नेगेटिव नेगेटिव पुन्हा पुन्हा फास्ट हां पॉझिटिव आहे पॉझिटिव आहे पॉझिटिव आहे नेगेटिव आहे नेगेटिव आहे बरोबर आहे लक्षात ठेव चले आता लक्षात ठेव सपोज पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम पोजिशन ए कुठल्या पोजिशन पासून पार्टिकल स्टार्ट होत आहे ए सपोज पार्टिकल इज मूव्हिंग इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन सपोज पार्टिकल स्टार्ट जर्नी फ्रॉम ए तेव्हा अँगल किती होता 0 डिग्री किती होता 0 डिग्री अरे बोला रे किती होता 0 डिग्री ए वाळू इकडे लक्ष दे इकडे लक्ष दे इकडे लक्ष दे सो अँगल किती होता 0 डिग्री सर तुम्ही पाणीच पिणार हो एनर्जेटिक ऑर्डर आली आज ओके चला असू द्या सांगा ए पॉइंटला अँगल किती होता सांगा 0 डिग्री नंतर पार्टिकल इथं पोहोचला अँगल किती आहे 90 की 90 डिग्री पार्टिकल इथं पोहोचला बोला 180 हा 270 डिग्री हा 360 डिग्री अँगल कितीने वाढत गेला 90 जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाइज जाता तेव्हा अँगल वाढतो एका क्वाड्रंटचा अँगल किती असतो 90 पहिले अँगल 0 0 मध्ये 98 झाला 90 90 मध्ये पुन्हा 98 झाला 180 180 मध्ये पुन्हा 98 झाला 270 आणि 270 मध्ये पुन्हा 98 झाला 360 पार्टिकल कसा जातो क्लॉकवाइज की अँटी अँटी कसा अँटी कसा अँटी अँटी क्लॉकवाइज बरोबर आहे म्हणजे 0 ची आणि 360 ची पोझिशन सेम आहे की डिफरेंट आहे सेम सेम 0 ची आणि 360 ची पोझिशन सेम आहे की डिफरेंट आहे सेम सेम किती आहे सेम आता रेडियन मध्ये जाया काय लिहा 0 डिग्रीला काय लिहा 0 की 0 रेडियन 0 90 ला लिहा पाय की पाय बाय रेडियन 90 ला काय लिहा सांगा पाय 270 ला काय लिहा 3 पाय बाय 2 रेडियन आणि 360 ला काय लिहा 2 हे कसं लक्षात ठेवायचं पाय म्हणजे 180 पाय म्हणजे 180 बाय 2 90 180 पाय म्हणजे 180 180 बाय 2 90 90 इंटू 3 270 पाय म्हणजे 180 180 इंटू 2 म्हणजे किती असतं 360 इज इट क्लियर यस ओके से यस यस आता इकडे लक्ष द्या काय आहे बाळांनो हा कुठला क्वाड्रंट आहे सांगा फर्स्ट हा कुठला बोला सेकंड हा कुठला बोला थर्ड आणि हा कुठला सांगा फोर्थ फोर्थ क्वाड्रंट बरोबर आहे से यस यस अरे हो म्हणा हो ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो मला हे सांगा ओके मी काय ऍक्शन करतो मला अँगल सांगा रेडियन मध्ये त्याच्यामध्ये रेडियन हां हां मला मी आता मला तुम्ही ऍक्सेस सांगा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह वगैरे हां हां पॉझिटिव्ह हां नेगेटिव्ह हां आता इकडे बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जेव्हा पार्टिकल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो तेव्हा त्याचा अँगल 0 पेक्षा आणि 90 पेक्षा कमी कारण जेव्हा आपण अँटी क्लॉकवाइज जातो तेव्हा अँगल कमी होत जातो की वाढत जातो वाढत लक्षात ठेवा जेव्हा पार्टिकल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो तेव्हा 0 पेक्षा जास्त म्हणजे 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन किती असतं 90 काय बोलू मी सांगा 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन किती असतं 90 ओके लक्षात ठेवा सेकंड क्वाड्रंटची रेंज किती असते बोला 90 पेक्षा 90 पेक्षा कमी म्हणजे किती सांगा 90 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन किती असतं 180 थर्ड क्वाड्रंटची रेंज किती बोला 180 पेक्षा जास्त 270 पेक्षा कमी सांगा काय असतं बोला हां 180 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 270 आणि फोर्थ क्वाड्रंटची रेंज काय असते सांगा ओके 270 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 360 इज इट क्लियर ओके आता थोडं लक्ष दे का आता लक्षात ठेव एएससीसी रूल मध्ये लक्षात ठेव एएसटीसी ए मीन्स ऑल टी मीन्स एएस एस ओके नंतर टी आणि नंतर काय असतो बोला सी लक्षात ठेव या जगात किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे 6 कुठले साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक ओके आता जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटचा विचार करता कोणाचा फर्स्ट क्वाड्रंट
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ए ए म्हणजे काय ऑल काय ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोस ट्रिग्नोमेट्रिक रेशियोस काय असतात पॉझिटिव्ह म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये 6 च्या साइड ट्रिग्नोमेट्रिक रेशियो काय असतात पॉझिटिव्ह ओके नंतर क्वाड्रंट कुठला आहे सांगा सेकंड सेकंड म्हणजे काय एस एस म्हणजे कोण साइन कोण असतो बोला साइन साइन आहे काय असतं सांगा कोसेक साइन आहे कोसेक आर पॉझिटिव्ह सर असं का कारण की ते दोघं हस्बंड वाईफ साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय असतं कोसेक थीटा एकमेकांचा रेसिप्रोकल हस्बंड वाईफ कशा असतात इक्वल अँड अपोजिट इक्वल अँड अपोजिट इक्वल अँड अपोजिट असतात बरं का इक्वल इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन नसते कधी लक्षात तुम्हाला एक मी फ्री ऍडवाइस दाखवतो तुम्हाला जर का सपोज तुमच्याकडनं आयुष्यात काहीतरी चुकलं आयुष्यात घटना घडतातच ओके तर तुम्ही घरात पहिले कोणाला सांगता हे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं असते कोणी पहिले आईला सांगतं कोणी पहिले वडिलांना सांगतं बरोबर आहे की नाही कारण ते दोघांचं नेचरच तसं असतं इक्वल अँड अपोजिट एक अटॅकिंग बिहेवियरचा असतो आणि एक डिफेन्सिव्ह बिहेवियरचा असतो एक हाणायची करतो आणि एक वाचवायची करतो ठीक आहे तर आपण त्याला सांगतो जो कुठल्या बिहेवियरचा अटॅकिंग की डिफेन्सिव्ह कोणाच्या घरात आई डिफेन्सिव्ह बिहेवियरची असते सांभाळून घेते वडील अटॅकिंग बिहेवियरचे असतात आणि कोणाच्या घरात उलट असते ओके आई जसं माझ्या घरात ओके माझ्या मुलीची आई अटॅकिंग बिहेवियरची आणि वडील कुठल्या बिहेवियरचे आहे ओके डिफेन्सिव्ह बिहेवियरचे बरोबर ना ओके वाटत नाही का असं चोरलंय का असं प्रत्येक घरात कपल असं देवाने ठरवलं देव अशाच पेअर जोडून आणले दोन्ही अटॅकिंग बिहेवियरचे नसतात तरी ओके दोन्ही उजले जुळले हाताची नाही करत ठीक आहे तसं असतात तर साईन आणि काय असतं कोसे ओके असं अपवादा असं एखादं एक्झाम्पल असू शकते फॅमिली तर पण जेदील नसतात मग तो प्रॉब्लेम आई वडिलाच नाही ते पोट्ट चालू आहे ठीक आहे त्यातच मेन पॉईंट आहे मग काय ठीक आहे जर का दोघे हानत असतील तर ठीक आहे एकमेकांसोबत काय रिलेशन हजबंड वाईफ आहे ओके हजबंड वाईफ कसे एका बेडरूम मध्ये राहत असतात बरोबर की नाही मग सेकंड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं त्यांची बेडरूम आहे ती त्यांची बेडरूम आहे त्यात ते दोघं काय असतात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय तर ती त्याची हक्काची बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये जाताना त्यांना कोणाला विचारायची गरज नाही पण त्या बेडरूम मध्ये जर का दुसरा कोणी जात असेल या दोघांना व्यतिरिक्त जसं कॉस टॅन कॉट अजून कोण राहिला हे त्या क्वार्टर मध्ये काय असतात पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्यांना बेडरूम मध्ये जाता येत नाही ती बेडरूम कोणाची आहे कोणी कोणाच्या बेडरूम मध्ये घुसत असते का नाही बरे तुम्हाला नॉक नॉक वाजवा लागेल येऊ का येऊ का त्यांनी जर म्हटलं या तर मग जायचं नाही ते म्हणतात थांबा थोड्या नंतर या ओके ओके मग आपण नंतर जायचं ओके समजलाय तर लक्षात ठेवा सेकंड क्वार्टर मध्ये एस एस म्हणजे काय असतं साइन की साइन अँड कोसे हा थर्ड क्वार्टर म्हणजे काय टी टी फॉर टॅन ची टॅन टॅन कोणासोबत राहतो कॉट सोबत टॅन इज द रेसिप्रोकल ऑफ कॉट म्हणजे थर्ड क्वार्टर इज द बेडरूम ऑफ टॅन अँड कॉट कोणाची बेडरूम आहे टॅन अँड कॉट त्यात ते दोघं पॉझिटिव्ह असतात त्या बेडरूम मध्ये जाताना म्हणजे त्या क्वार्टर मध्ये जाताना त्यांना कोणाला विचारायची गरज नाही त्या बेडरूम मध्ये येताना सुद्धा बाहेर निघताना सुद्धा त्यांना कोणाची विद्यार्थी गरज नसते पण सहा मधले हे दोघं सोडले तर बाकीच्या चौघांना बाकीच्या जर का या बेडरूम मध्ये जायचं असेल तर नॉक नॉक करून जावं लागेल परमिशन असेल तरच जावं लागेल इट्स अ पार्ट ऑफ मॅनर्स ओके सी म्हणजे काय असतं ना कॉस नाहीतर झिरो मार्क पडतील सी म्हणजे काय असतं कॉस कॉस म्हणजे काय असतं कॉस कोणासोबत राहतो ओके कॉस आणि कोण हजबंड वाईफ आहे से म्हणजे आता अर्थ फोर्थ क्वाड्रंट काय सांगा कॉस अँड काय असतं सांगा से कॉस अँड से कार्ड पॉझिटिव्ह म्हणजे फोर्थ क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं का म्हणजे फोर्थ क्वार्टर कोणाची बेडरूम आहे कॉस अँड सेक म्हणजे त्यात कोण जाऊ शकणार नाही डायरेक्ट साइन कोसेक टॅन कॉट सहा मधले दोन सोडले तर बाकी चार जाऊ शकत अशी ही तीन भावांची जॉईंट फॅमिली ओके तीन भावांची काय जॉईंट फॅमिली करेक्ट आहे तीन भाऊ आहेत ओके आणि प्रत्येकाला बंद करा ना ओके असे तीन भाऊ आहेत प्रत्येकाला आपली बायको आहे करेक्ट आहे हे दोघं हे दोघं हे दोघं भाऊ किती आहे तीन आणि त्यांच्या बायका किती राहतील म्हणजे सहा लोक आपापल्या ह्या एक असं घर आहे मोठं जॉईंट फॅमिलीचं तीन भावांची जॉईंट फॅमिली आहे तीन बेडरूम आहे हॉल आहे हॉल म्हणजे समजते का हॉल आर पॉझिटिव्ह कोणी यावे तरी टिकली मारावी कोणी यावे कसं बसावे कधी उठावे परमिशन नसते घेत हॉलमध्ये जाताना आपण समजलंय की नाही
किती वेळे बसू शकतात, किती वेळे जाऊ शकतात, कुठे जाऊ शकतात, हॉल मधून जायचं म्हणून ऑल आर पॉसिबल. असे घर आहे की ज्यात तीन भावांच्या तीन बेडरूम आहे आणि एक हॉल आहे. किचन बिचन नाही, ते स्विगी वरून दररोज बोलवतात, आपापल्या बेडरूम मध्ये जाऊन खातात. चालेल आणि रेडी, समजलंय का? लक्ष द्या. हा आता एकदा लक्ष द्या, तुम्हाला आता काही फॉर्म्युलेस तयार करायचे आहेत. आता बिफोर स्टार्टिंग द फॉर्म्युलेस काही गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा मला हे सांगा, पाय बाय टू म्हणजे काय असतं बोला? पाय बाय टू म्हणजे विच एक्सिस, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस ऑर निगेटिव्ह एक्स एक्सिस? ए पाय बाय टू पॉझिटिव्ह पाय. चला सांगा, हा मला अँगल सांगा तुम्ही. हा बर 90, हा डिग्री मध्ये सांगा. हा 90, हा 0 पार्टिकल कसा फिरताय, क्लॉकवाईज की अँटीक्लॉकवाईज? अँटीक्लॉकवाईज. बरोबर आहे. ओके आता हा कोण आहे सांगा? पाय बाय टू. हा झाला पाय बाय टू प्लस, पाय बाय टू प्लस, आणि हा झाला पाय बाय टू मायनस. ओके लक्षात ठेवा. आता तिथं बोलत होईल मी इकडे काढून देतो म्हणता. लक्ष द्या, लक्ष द्या बाळांनो. हा मला हे सांगा, पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स निगेटिव्ह वाय. हा कोण आहे रेडियन मध्ये? पाय की पाय बाय टू? पाय बाय टू. हा कोण आहे? पाय. हा आणि हा तूच पाय. क्लॉकवाईज की आंटी? जसा आंटी 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 करेल तसा अँगल कमी होत जाणार आहे की वाढत जाणार आहे? हा कोण? पाय बाय टू. हा कोण? पाय बाय टू प्लस. हा कोण? पाय बाय टू मायनस. पाय बाय टू प्लस आणि पाय बाय टू मायनस. पाय बाय टू मध्ये एखादा अँगल जर का ऍड केला तर तुम्ही कुठल्या क्वार्टर मध्ये जाता? सेकंड. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय असतो? फोर्थ. सांगा, पाय बाय टू मध्ये एखादा अँगल ऍड केला तर कुठे जाता? सेकंड. आणि पाय बाय टू मध्ये एखादा अँगल मायनस केला? फर्स्ट. हा कोण आहे सांगा? पाय. सांगा, पाय मध्ये जर का एखादा अँगल ऍड केला तर तुम्ही कुठल्या क्वार्टर मध्ये जाल? थर्ड. राईट आहे. ते पण अँटी क्लॉकवाईज जातं, अँगल प्लस होतं. हा ओके, अँटी क्लॉकवाईज जाते, अँगल काय होता है? प्लस. अँटी क्लॉकवाईज जाते, अँगल काय होता है? प्लस. हा कोण आहे? पाय बाय टू. पाय बाय टू मध्ये प्लस म्हणजे कुठला? सेकंड. हा कोण आहे? पाय. पाय मध्ये प्लस कुठला? थर्ड. हा कोण आहे? थ्री पाय बाय टू. थ्री पाय बाय टू मध्ये प्लस कुठला? फोर्थ. हा कोण आहे? टू पाय. टू पाय मध्ये प्लस कुठला? फर्स्ट. अँटी क्लॉकवाईज मध्ये अँगल वाढत जातो. बघा आर यू गेटिंग? यस. आता मला हे सांगा, हा बोला, हा हा कुठला क्वाड्रंट आहे? बोला. सेकंड. हा थर्ड. आणि जर का पाय बाय टू मायनस केला तर काय? फर्स्ट. पाय मायनस केला तर सेकंड. थ्री पाय बाय टू मायनस आणि टू पाय मायनस. आता मला सर ओके, तुम्ही मला अँगल सांगायचं. काय सांगायचा? अँगल. कसा? मी ऍक्शन करेल अशी. हा मी करू. हा इथे म्हणजे कोण? बोला. पाय बाय टू. हा सांगायचं. हा बरं आहे. पुन्हा एकदा. हा हे स्टँडर्ड अँगल झाले. हा बोला पुन्हा. बरोबर आहे. आता एक लक्ष द्या, तुम्ही मला अँगल सांगायचं, मी ऍक्शन कर. हा बोला. पाय बाय टू. हा पाय बाय टू पाय बाय टू प्लस थीटा. थ्री पाय बाय टू. हा प्लस. हा थ्री पाय बाय टू प्लस थीटा. थ्री पाय बाय टू मायनस थीटा. लक्ष द्या. अँगल सांगायचं. हा
म्हणजे प्रत्येक क्वार्टर मध्ये जाण्याचे दोन दोन चान्सेस असतात. कुठले? पाय. सेकंड क्वार्टर मध्ये जाण्याचे पाय बाय टू प्लस पाय मायनस. थर्ड हा पाय प्लस थ्री बाय टू मायनस. फोर्थ हा थ्री बाय टू प्लस टू पाय मायनस. फर्स्ट हा टू पाय प्लस बाय टू मायनस. इज दी आर येस. म्हणजे किती अँगल आहे सांगा. असे क्वार्टर किती आहे? चार. आणि प्रत्येक क्वार्टर मध्ये जाण्याचे किती ऑप्शन आहे सांगा? दोन. म्हणजे असे टोटल अँगल किती सांगा? आठ. सांगा अँगल कुठले. हा ए अँगल्स कम ऑन. फर्स्ट हा पाय बाय टू प्लस थीटा. सेकंड पाय बाय टू मायनस थीटा. थर्ड पाय प्लस थीटा. हा पाय मायनस थीटा. फिफ्थ हा बोला थ्री पाय बाय टू प्लस थीटा. हा सिक्स थ्री पाय बाय टू मायनस थीटा. नेक्स्ट सेवन 2 pi plus theta. Next 8. 2 pi minus theta. Yes, 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 yes. Answer बोला हाँ. बोला. पुन्हा quadrant सांगायचं हाँ. Pi by 2 की pi by 2 plus theta. Pi by 2 की पुढे 8 थे. Pi by 2 plus. Second. Pi by 2 minus. First. So which quadrant? Second quadrant. First quadrant. Pi पुढे, pi पुढे, pi पुढे. Pi. Yes, yes, yes. हाँ. Pi plus. ओके 2 पाय बाय 2 पाय 2 पाय प्लस 2 पाय मायनस प्रत्येक क्वार्टर मध्ये जाण्याचे किती अँगल आहे? दोन. एक आहे हाफ अँगल आणि एक आहे विदाउट हाफ अँगल. चला हे बघा. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हा कुठला क्वार्टर आहे? फर्स्ट. आणि आपला क्वार्टर आहे फर्स्ट. बघा फर्स्ट क्वार्टर मध्ये जाण्याचे दोन ऑप्शन आहे. पाय बाय टू मायनस अँड टू पाय प्लस. म्हणजे एका याच्यात येतो हाफ अँगल आणि एका याच्यात येतो विदाउट हाफ अँगल. बघा हाफ अँगल म्हणजे हाफ. हाफ म्हणजे डिवाइड बाय किती असतं? टू. हे बघा डिवाइड बाय टू आणि इथं डिवाइड बाय टू नाही. राईट आहे. सेकंड क्वार्टर घेऊ. चला हा सेकंड क्वार्टर. आणि अजून कुठे आहे सगळं सेकंड क्वार्टर? कुठे आहे का सेकंड? हा सेकंड बघा पाय बाय टू प्लस आणि पाय म्हणजे सांगायचं तर एकामध्ये काय येतो? हाफ अँगल. काय येतो? हाफ अँगल. हाफ अँगल म्हणजे थर्ड क्वार्टर मध्ये. हा हे बघा थर्ड क्वार्टर मध्ये जाण्याचे चान्सेस काय? पाय की पाय प्लस? पाय प्लस. इथं थर्ड क्वार्टर मध्ये काय? थ्री पाय बाय मायनस. म्हणजे माझ्या एकामध्ये काय येतो सांगा? पाय. म्हणजे हाफ अँगल येत नाही आणि एकामध्ये काय येतो सांगा? अरे गेटिंग येस. लास्ट लक्ष द्या. जर का सपोज हाफ अँगल आले. कुठले अँगल? हाफ अँगल. लक्षात ठेवा हाफ अँगल कुठले असतात? हाफ अँगल फॉर एक्झाम्पल कुठले असतात? पाय बाय टू आणि किती असतं? थ्री पाय बाय टू. सो सध्या तरी दोनच आहे पाय बाय टू आणि थ्री पाय बाय. एक पाय आणि एक किती असतं? टू पाय. हाफ अँगल नाही आहे. हाफ म्हणजे डिवाइड बाय टू. हाफ मॅट म्हणजे हाफ मॅट अर्ध भागल असते. ठीक आहे ठीक आहे. अरे होगी नाही हाफ डिवाइड बाय टू. ठीक आहे. हाफ म्हणजे डिवाइड बाय टू असं म्हणतात आपण दिलं आहे ते सॉरी. ओके तुम्ही जसं माझ्याबद्दल बोलता असं. ठीक आहे. ओके हाफ मॅट. ओके लक्षात अर्ध 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 गेलाय. ठीक आहे. हाफ मॅट डिवाइड बाय टू. तर ज्यांच्या डिवाइड बाय टू असतो ते कुठल्या अँगल आहे सांगा? हाफ अँगल. जर का हाफ अँगल आले कुठल्या अँगल? हाफ अँगल. बघा हाफ अँगल फॉर एक्झाम्पल हे चेंजेस चेंजेस ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. काय चेंज करतात सांगा? ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज करतात. हाफ अँगल नेहमी कोणाला चेंज करतात? ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कसं चेंज करतात लक्ष द्या. हा साइनचं काय करतात? कॉस. आणि कॉसचं काय करतात? साइन. टॅनचं काय करतात? कॉट. आणि कॉटचं काय करतात? टॅन. से कोसेक कोसेक साइनचं कॉस कॉटचं साइन टॅनचं कॉट कॉटचं टॅन सेकचं कोसेक
परफेक्ट असते. कोण करतात चेंज, कोण चेंज करतात आपण म्हणले का कशी असते ना अर्धे मॅडम त्याच्या डिवाइडला किती असतात सांगा. ओके लक्षात ठेवा. आर यू रेडी? आता इकडे लक्ष ए लक्ष द्या. आता आपल्याला तयार करायचे आहे 48 फॉर्म्युलेस. व्हेरी सिंपल. किती फॉर्म्युले सांगा? 48 फॉर्म्युलेस. ऑब्विसली पाठ करायची त्यातली पहिली 18 करून देतो बाकी. फर्स्ट जर का सपोज मी तुमचा अँगल घेतला हा ए जर का मी सपोज तुमचा अँगल घेतला फॉर एक्झाम्पल ए लक्ष द्या अँगल घेतला पाय बाय टू मायनस थीटा कुठला घेऊ शकता समजा घेतला पाय बाय टू की पाय बाय टू मायनस थीटा पाय बाय टू मायनस नका घेऊ बरोबर मायनस फर्स्ट क्वार्टर मध्ये जातो ना नको आपण सेकंड क्वार्टर घेऊ हा पाय बाय टू प्लस थीटा घेतो लक्ष द्या इकडे बाळांनो. ओके फॉर अँगल अँगल कुठला घेतला सांगा पाय बाय टू प्लस थीटा सांगा बरे पाय बाय टू प्लस थीटा म्हणजे कुठला क्वार्टर असतो आता कसं पाय बाय टू म्हणजे कुठे हे इथे कसं करायचं कसं हे इथे पाय बाय टू प्लस म्हणजे कुठला सांगा सेकंड थर्ड मध्ये कोण पागल आहे आता उठली झोपी तो नाही आणि लगे एवढा कॉन्फिडन्स कुठे येतो आन्सरही द्यायला लागेल. ओके हा ओके कुठला क्वार्टर असतो सांगा सेकंड क्वार्टर चालेल. आता एक लक्ष द्या ए समजा फर्स्ट अँगल साईन पाय बाय टू प्लस थीटा लक्ष द्या सेकंड कॉस पाय बाय टू प्लस थीटा नेक्स्ट थर्ड टॅन पाय बाय टू प्लस थीटा हा फोर्थ कॉट पाय बाय टू प्लस थीटा नंतर काय नंतर काय हा फिफ्थ काय सांगा सेक पाय बाय टू प्लस थीटा सिक्स कोसेक पाय बाय टू प्लस थीटा बरं काय करायचं आता मला हे सांगा आता एक लक्ष द्या साईन पाय बाय टू आता चुकुनी असं समजू नका की सर काय करत असेल या साईनी याला मल्टीप्लाय करतील या साईनी याला मल्टीप्लाय करतील साईनी पाय बाय टू ला मल्टीप्लाय करतील साईनी थीटा नाही करताय असं काही नाही हा लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा साईनच्या समोर कोण आहे हाफ मॅड बसला आहे ठीक आहे लक्ष द्या विचार करा त्या डोक्यात काय असेल ठीक आहे लक्ष द्या हा साईनच्या समोर कोण आहे सांगा पाय बाय टू म्हणजे हाफ अँगल आहे कोण आहे हाफ अँगल हाफ अँगल मी चेंज द ट्रिग्नोमेट्री रेशो कसे चेंज करतो सांगा कसं चेंज करतो सांगा बोला हा कसं चेंज करतो सांगा साईनच कॉस कॉस टॅन कॉट साईनच्या समोर कोण आहे त्याचं टॅन कसं राहतो काय झाला तो कॉस आणि अँगल कुठला बरोबर आहे हा कॉसच्या समोर कोण आहे हाफ अँगल विल चेंज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्ही असं समजू नका कॉस पाय बाय टू चा आंसर लिहिता नाही त्याच्या समोर कोण आहे हाफ अँगल म्हणून त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो सांगा कॉस पाय बाय टू साइन पुढचा अँगल कुठला आहे थीटा टॅन पाय बाय टू कॉट पुढचा अँगल थीटा कॉट पाय बाय टू टॅन पुढचा अँगल थीटा सेक पाय बाय टू आणि कोसेक पाय बाय टू आर यू रेडी लक्षात ठेवा आर यू रेडी यस इथपर्यंत सगळं बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाचे असतात चिन्ह काय चिन्ह चिन्ह म्हणजे साइन्स ओके चिन्ह म्हणजे साइन्स काय असतं पाय बाय टू प्लस थीटा पाय बाय टू म्हणजे इथे प्लस थीटा म्हणजे असा कुठला क्वार्टर कुणाची बेडरूम आहे हे लोक त्या बेडरूम मध्ये काय असतात पॉझिटिव्ह असतात खुश असतात असं नाही काय असतात पॉझिटिव्ह असतात कसे द्या ओके पाय बाय टू प्लस थीटा कुठला क्वार्टर सेकंड सेकंड क्वार्टर मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह हे जे चिन्ह असते ना चिन्ह हे कोणाला देत असतात माहिती का क्वेश्चन वाले ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं चिन्ह असते कोणाचं क्वेश्चन आणि आन्सर वाले हे चिन्ह आन्सर वाल्यांचं नाही हे जे चिन्ह आहे ते कोणाचं आहे क्वेश्चन वाल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं चिन्ह आन्सर वाल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो जवळ उधार ठेवायचं ठेव त्याजवळ ठेव 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 पण हा कॉस कधीच म्हणणार नाही हे माझं साईन आहे म्हणजे मी पॉझिटिव्ह आहे नाही तर आपलं टार्गेट काय चालेल सेकंड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह असतात साईन आहे कोसे मग सेकंड क्वार्टर मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह काय लिहिलं बघा पॉझिटिव्ह अबे तुझं नाही जाय पण ते कोणाचं आहे क्वेश्चन वाल्याचं आहे या साईनचं आहे ते त्याला उदाहरण ठेवलं समजलंय का समजलंय ओके कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा हा कसं लक्षात ठेवायचं हा सेकंड क्वार्टर मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह हा आता बघा सेकंड क्वार्टर मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह तुमचा कन्सेप्ट क्लियर नसेल तर तुम्ही काय म्हणाल सर सेकंड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह कोसेक सर लिहा साइन पॉझिटिव्ह
मी सांगतोय हे चिन्ह याचं नाहीच आहे या साईनचं कुणाचं आहे क्वेश्चन वाला आहे याचं आहे रेडी हां सेकंड क्वार्टर मध्ये टॅंक काय असतो हां सेकंड क्वार्टर मध्ये सेक काय असतो सेकंड क्वार्टर मध्ये कोसेक काय असतो म्हणजे हे चिन्ह जे असतात ते कोणाचे असतात क्वेश्चन वाल्याचे कोणाचं उदाहरण ठेवायचे आंसर वाल्याचे उदाहरण ते आंसर वाल्याचे नसतात त्याजवळ फक्त लिहिलेचं रेडी यस अशी किती फॉर्मुले तयार झाली सांग सहा म्हणजे असा प्रत्येक अँगल साठी किती फॉर्मुले तयार होईल सहा अँगल किती आपल्याजवळ किती अँगल आहे बघा ए आणि एका अँगल साठी किती फॉर्मुले तयार होतात सहा सिक्स इंटू एट किती असतात फॉर्टी चालेल चला आता हा झाला हा नाही घेत मी फाय बाय टू मायनस सीटा का बरं करा मला सर फाय बाय टू प्लस सीटा घेतला फाय बाय टू मायनस सीटा म्हणजे हा अँगल आहे बिलिट चेंज ट्रिग्नोमेट्रिक रेशो यस आणि पाय बाय टू मायनस सीटा पाय बाय टू म्हणजे पुढे इतके आणि मायनस म्हणजे कुठला पार्ट बस बस मध्ये सगळे काय असतात इकडे असते तिकडे असते सगळेच पॉझिटिव्ह असते चला आपण पुढे जाऊ कुठला घेऊ सांगा पाय प्लस सीटा कुठला बोला पाय प्लस सीटा चला ओके अँगल घेतला मुलांनो लक्षात ठेवा पाय प्लस सीटा कुठला पाय प्लस सीटा आता तुम्हीच मला हे सांगायचं पाय प्लस सीटा म्हणजे काय असतं हा पाय प्लस सीटा पाय हे बाय असतो पाय अरे ओके नाही पाय प्लस म्हणजे विच क्वाड्रंट सेकंड ऑर थर्ड ओके पाय म्हणजे थर्ड क्वाड्रंट कुठला रे थर्ड क्वाड्रंट आणि बाळांनो मला हे सांगा थर्ड क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट मध्ये थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मध्ये काय ओके कोण पॉझिटिव्ह असतं बोला पण पहिले आपण ते फॉर्मुले आता आपले फॉर्मुले किती तयार झाले होते सिक्स त्याला कॅरी फॉरवर्ड करा हा सेव्हन बोला साईन सगळ्यांना लावायचं साईन पाय प्लस थीटा एट बोला हा कॉस पाय प्लस थीटा हा नाईन काय असतं टॅन हा पाय प्लस थीटा नंतर काय असतं सांगा टेन हा कॉट किती असतं पाय प्लस थीटा नंतर काय असतं इलेव्हन हा सेक किती असतं पाय प्लस थीटा नंतर काय असतं ट्वेल्व हा कोसे किती असतं पाय प्लस थीटा शे यस यस बघा आम्ही काय करतो हा आता पहिले ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्या मला हे सांगा मी कुठेही मल्टिप्लाय करत नाहीये सांगा साईनच्या पुढे कोण आहे आपल्या गेला आहे का बिलिट चेंज ट्रिग्नोमेट्रिक रेशो ट्रिग्नोमेट्रिक रेशो तेव्हा चेंज होतो फक्त खतम साईनच्या पुढे कोण आहे सांगा आंसर काय पुढला अँगल थीटा हा आता महत्वाचे काय असतात चिन्ह ओके चिन्ह कोणाचे बघून द्यायचे क्वेश्चन वाले की आंसर वाले थर्ड क्वार्टर ही कोणाची बेडरूम आहे कसं लक्षात घ्यायचं थर्ड क्वार्टर मध्ये साइन काय असतो थर्ड क्वार्टर मध्ये कॉस काय असतो किती फॉर्मुले तयार झाले सगळा बारा किती बारा लक्ष द्या घ्या अजून एखादा अँगल म्हणा कुठला घ्या चला कुठला घेता बोला चला प्रत्येकाचे सात यार होणार कुठला घेता बोला सर बोल श्यामी टू फाय प्लस थीटा हे टू फाय म्हणजे टू फाय प्लस थीटा कुठला म्हणा टू फाय प्लस थीटा बस बस म्हणजे सगळेच काय असतात टू फाय म्हणजे हा वेगळा आहे साईन 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 चला किती फॉर्मुले तयार झाले होते आपले चला सुरू करा हा कटी बोला साईन व्ही बाय बाय टू मायनस थीटा हा पडी कॉस थ्री बाय बाय टू मायनस थीटा फिफ्टीन बोला हा टॅन थ्री बाय बाय टू मायनस थीटा हा सिक्सटीन कॉट थ्री बाय बाय टू मायनस थीटा हा बोला सेव्हन्टीन हा कॉट नंतर से थ्री बाय बाय टू मायनस थीटा नंतर एटीन हा कोसे थ्री बाय बाय टू मायनस थीटा सेस हा आता बघा चलो हा साईनच्या पुढे कोण आहे आपल्या बसलाय त्याचं डोकं फिरल की नाही फिरल की नाही चला काय मिळतो पुढचा अँगल यायचा थीटा हा साईन हा पुढचा अँगल यायचा थीटा हा न्यूमेरिकल सॉल्व करताना इथं थीटा राहील याची काय गॅरंटी जो असेल तो लिहावा गेला हा नेक्स्ट हा अँगल आहे हा अँगल कसा करतो साईनचं
cos tan cot sec cosec ora sec cosec cosec sec ha tan sir cot cot theta ha tan theta tan theta ha cosec theta ha sec theta barobar sec theta chalo abhi science 3 by 2 minus म्हणजे which quadrant third quadrant कोणाची bedroom आहे tan tan कोणची bedroom great आहे त्यात ते दोघं काय असतात positive पुश असतात की positive असतात positive असतात हां पुढला quadrant third 3 by 2 म्हणजे third third quadrant मध्ये sin काय असतो negative third quadrant मध्ये cos काय असतो negative tan काय असतो positive पोरले पाठ करायची गरज नाही किती पोरले त्यात झाले सगळा 18 असे प्रत्येकाचे 6 6 पोरले आहेत आणि देयर आर 8 एंगल्स अलगडी दोनच गोष्टी लक्षात ठेवायची हाफ एंगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज आणि हाफ एंगल नसेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम राहिले प्रश्न साइन साइन कशी द्यायची समजलं चिन्ह हे कोणाचे असतात कोणाचे ट्रिग्नोमेट्रिक कोणाजवळ ठेवायची उधार अलगडी दिस इज ऑल आर अबाउट द बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ मॅथमॅटिक्स Are you getting? Yes. Thank you very much.